हॅलो नमस्कार प्रीतीज वर्ल्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजचा आपला एक नवीन व्हिडिओ आहे. प्रत्येकीला असं वाटत असतं की आपलं किचन छान सुबक नेटनेटक असावं आणि सुटसुटीत असावं, त्यामध्ये कुठलाही पसारा नको, घाण नको व्हायला. आणि या संबंधीच्या मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या किचनची मांडणी मी कशी केलेली आहे, ती करताना कुठल्या गोष्टी मी लक्षात घेतलेल्या आहे आणि ज्यामुळे माझ्या किचनमध्ये तुम्हाला कधीही पसारा दिसत नाही आणि नेहमीच किचन स्वच्छ ठेवायचं जरी म्हटलं तरी पटकन आवरून होतं. तर यासाठीच्या काही साध्या आणि सोप्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. पण त्यापूर्वी तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. माझं इंस्टाग्राम हँडल आहे प्रीतीज वर्ल्ड मराठी आणि तिकडे मी छान छान लाईव्ह अपडेट शेअर करत असते, सो तिथेही मला फॉलो करा. व्हिडिओच्या सुरुवातीला माझ्या किचनचा संपूर्ण लुक मी तुम्हाला दाखवून देते. तुम्ही ते बघू शकताय, खूप सुटसुटीत आहे, कुठेही पसारा नाही आहे आणि सुबक मांडणीमुळे पसारा होत नाही आणि त्यामुळेच किचन स्वच्छ ठेवायला, नीटनेटके ठेवायलाही सोपं जातं. तर या टिप्स आता मी तुमच्यासोबत शेअर करते, चला तर बघूया. तर इथून माझ्या किचनला सुरुवात होते आणि किचनच्या सुरुवातीलाच एक छानसा आणि छोटासा असा क्रॉकरी बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे. हे सगळं जे फर्निचर आहे ते मी स्वतः करून घेतलेलं आहे, कुठलाही आर्किटेक्चर करे वगैरे नाही. मी स्वतः मला पाहिजे तसं मी त्यांना स्केच करून सांगितलं आणि तयार करून घेतलं. तर तुम्ही बघू शकताय खूप जास्त मोठा असा क्रॉकरी बॉक्स नाही आहे की ज्यामध्ये क्रॉकरीचा खूप पसारा होतो आणि अक्षरशः आपण ती कोंबून ठेवतो, मग तर असं नाही आहे, खूप सुटसुटीत आहे. आणि इथे पण मी दोन कप्पे केलेले आहे, वरती काचेचे ग्लास वगैरे आहेत आणि खाली काचेचे भांडे. त्याच्याच खाली लगेच मी इकडे ओव्हन ठेवलेला आहे आणि ओव्हनवरती थोडीशी कानूची खेळणी आहे, ती तुम्ही इग्नोर करा. त्याच्याच खाली लगेच फक्त एकच काचेचा दरवाजा असलेला कप्पा आहे, जिथे मला ज्या वस्तू खूप आवडतात, ज्या जुन्या वस्तू आहेत, जसं की पाटा वरवंटा, जातं, सूप, चूल, या अशा सगळ्या वस्तू मी कलेक्ट करून ठेवलेल्या आहे आणि त्या इथे मी ठेवलेल्या असतात आणि ते दिसताना खूप सुंदर दिसतं. त्याच्या खाली मी कुठलेही काचेचे दरवाजे असलेले कप्पे केलेले नाही आहेत, नॉर्मल आहेत. कारण माझ्या घरामध्ये छोटा मुलगा आहे, मुलं खेळताना वगैरे इकडे तिकडे धडकतात आणि मग ते ब्रेकेज होऊ नये त्यासाठी मी केलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता क्रॉकरी बॉक्सपासून फ्रीजचं जे अंतर आहे, तर तिथे पण भरपूर सगळा स्पेस भेटलेला आहे आणि इथे मी फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीजवरती काही ठेवायला मला पर्सनली अजिबात आवडत नाही आणि मग तिथे खूप सगळा पसारा होत चालतो. आणि माझा फ्रीज जाणीवपूर्वक तुम्हाला दाखवतो आहे मी. आणि फ्रीज मी आत्ताच ऑर्गनाईज केलेला आहे आणि फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मे बी या व्हिडिओच्या आधी येईल किंवा नंतर येईल, पण तुम्ही माझ्या चॅनलवर फ्रीज ऑर्गनाईज कसा करायचा, तो सुटसुटीत कसा ठेवायचा यावरचा व्हिडिओ बघू शकताय. अगदी सोप्या टिप्स आहे, फ्रीज खूप छान ऑर्गनाईज राहतो. याच्याच नंतर माझा जो किचनचा शेप आहे, किचन ओट्याचा शेप, तो एल आकाराचा शेप आहे. तर इथे मी जे पाण्या माट वगैरे आहे किंवा हंडा आहे त्याच्याच खाली मी इकडे ग्लासेस ठेवलेले आहे, म्हणजे सोपं पडतं पाणी घेण्यासाठी. ज्यावेळेस आपण पाणी प्यायला येतो तर त्याच्याच खाली आपण ग्लास वगैरे घेऊ शकतो, इकडे तिकडे शोधण्याची गरज पडत नाही. आणि इथे स्वच्छ धुतलेला नॅपकिन जो आहे, जो की मी दररोज बदलते, तर असा नॅपकिन इथे मी किचनच्या या कडेला ठेवलेला असतो, म्हणजे ज्यावेळेस ग्लासातनं पाणी पितो तर तिथे ग्लासाचं पाणी टिपून घेता येतं. ह्याच्याच वरती मी जे वॉटर फिल्टर आहे तर ते ॲडजस्ट केलेलं आहे, म्हणजे त्याचाही पसारा दिसत नाही. भरपूर सगळ्या नळ्या वगैरे असतात तर ते अजिबात चांगलं दिसत नाही खालती आणि इथे खूप व्यवस्थित दिसतं. आणि त्याच्याच बाजूला जे आहे तर भरपूर सगळ्या बरण्या आहेत आणि जिथे डाळी वगैरे किंवा चहा पावडर साखर जे डेलीच्या लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा जे पदार्थ आहेत ते ठेवलेले असतात. मी मला मोस्टली किचनवर काही डबे ठेवायला आवडत नाही. बऱ्याचदा बघते मी
की किचनवर छोटीशी रॅक असते आणि त्यामध्ये चहा साखरेचे किंवा तेलामिठाचे डबे असतात. पण आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो, चिमणी जरी असली ना तरी पण एक तेलकट थर त्या डब्यांवर किंवा तिथल्या रॅकवर जमा होतो आणि मग ते सगळंच खराब होतं. त्यामुळे मला माझ्या किचनवर काहीही नको होतं आणि मला स्पेस हवी होती माझ्या ओट्यावर. तर तुम्ही इथे बघू शकता मी काहीच ठेवलेलं नाही आहे, फक्त एक छोटीशी रॅक आहे ज्यामध्ये माझे तेलाचे दोन एक बॉटल आहे आणि एक छोटं तेलाचं आहे एक कप ठेवते आणि एक पोळपाट जे की दिसायलाही सोपा आणि जे मला घासण्यासाठी किंवा आवरण्यासाठी खूप जास्त सोपा आहे. आणि इथे समोर चिमणी आहे. ओट्यावर फक्त मी मिक्सर ठेवलेला आहे ते पण अगदी कोपऱ्यात, म्हणजे भरपूर सगळा स्पेस मिळतो. इथे पण डबे ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता भरपूर सगळी स्पेस मिळते वापरण्यासाठी. आता गॅसच्या खाली लगेचच एका बाजूला छोट्या प्लेट आहे वरच्या ट्रॉलीमध्ये आणि खालच्या ट्रॉलीमध्ये मोठ्या प्लेट्स ठेवलेल्या आहे आणि अगदी समोरच गॅसच्या चमचे वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे जेवण बनवताना पटपट आपल्याला जे साहित्य लागतं ते भेटू शकतं. त्याच्या खालीच कढया कुकर वगैरे आहेत. एका बाजूला सिलेंडरचा आहे तर तो स्पेस मला यूज करता नाही आहेत. आणि इकडचे आता ह्या कोपऱ्यातले म्हणजे मिक्सरच्या बाजूचे जे ट्रॉलीज आहेत तिथे आहे वाट्या वगैरे, ज्या वस्तू फार कमी लागतात किंवा आपण जेवण बनवतानाच त्या वस्तू आधीच घेऊन ठेवलेल्या असतात किंवा जेवण बनवल्यानंतर आपल्याला लागतात ताट वाढण्यासाठी, तर अशा वस्तू मी या बाजूला ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींना किचन ऑर्गनाईज करताना लक्षात घ्यायचं आहे जेणेकरून आपली धावपळ होणार नाही. आता तुम्ही इथे बघू शकता माझ्या ज्या किचन ट्रॉलीज आहे तर त्यांचं कलर पण थोडंसं डार्क आहे आणि थोडंसं शाईन असलेलं टेक्स्चर आहे. तर मला असा कलर हवा होता की ज्यावर घाण दिसेलच, घाण नाही दिसली तर आपण ते पुसत नाही आणि ते खूप जास्त खराब होत जातं. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी काचेसारखं ट्रान्सपरंट आहे. याला मला आता आठवत नाही आहे याला कुठलं सनमाईक वगैरे बोलतात किंवा कुठल्या टाईपचं आहे हे, पण ना अशा पद्धतीचं मी जाणीवपूर्वक घेतलेलं आहे, म्हणजे घाण जरी लागली ना तर पटकन आपण ते पुसतो आणि ते क्लीनच राहतं. तर त्यामुळेच मी माझ्या किचनचं जे कॉम्बिनेशन आहे ते व्हाईट आणि अशा ब्ल्यू कलरमध्ये केलेलं आहे जे की खूप फ्रेश वाटतं. तर आता तुम्ही ह्या बाजूला बघत असाल तर इकडे माझा पलीकडच्या बाजूने ड्राय एरिया आहे आणि त्याच्याच बाजूला असा एक ओटा आहे. तर यावर मी काहीही ठेवत नाही, हा पण मी मोकळाच ठेवते. इथे मला पसारा नको होता, फक्त एक छानसं बुके मी ठेवलेलं आहे जे की आत्ता माझ्याकडे आहे म्हणून ठेवलंय, नाही तर इतर वेळेस मी काहीही ठेवत नाही. इकडे माझी स्टोर रूम आहे. आता सगळ्या किचनमध्ये तुम्ही असं विचार करत असाल की डबे कुठे, सो एक सेपरेट स्टोर रूम मी बनवून घेतलेली की ज्याला स्लायडिंगचा डोर आहे, असा उघडण्याचा नाही आहे, त्यामध्ये खूप जागा जाते. स्लायडिंगच्या डोरमुळे काय होतं स्पेस जास्त मिळतो आणि कुठे असा पसारा वगैरे वाटत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता तर ही स्टोर रूम पण फार सुटसुटीत मी अरेंज करून ठेवलेली आहे. वरच्या बाजूला सगळी मोठी भांडी जड कढया पातेल्या वगैरे ह्या स्टोर रूममध्ये ठेवले, कारण की ट्रॉलीचं पण एक कॅपॅसिटी असते वजन सहन करण्याची आणि खूप जास्त वजन जर ट्रॉलीमध्ये ठेवलं तर ट्रॉली खराब होतात, त्या मागे पुढे करता येत नाही, त्यांचे व्हील्स जातात, खूप सगळे प्रॉब्लेम येतात. तर खूप जास्त जड भांडे ट्रॉल्यांमध्ये ठेवायचे नाही आहे, त्यामुळे ट्रॉली मेंटेन राहतात जर या गोष्टीची काळजी घेतली तर. यानंतर इकडे मी सगळे प्लॅस्टिकचे कंटेनर ठेवलेले आहेत जिकडे मी खाऊ वगैरे ठेवत असते आणि हा जो डबा आहे पितळी तो माझ्या आजीचा आहे तर हा खूप मी जीव लावून ठेवत असते. आणि खाली जे आहे तर ते सगळे स्टीलचे डबे आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर ते पण व्यवस्थित अरेंज करून मी ठेवलेले आहेत. खूप जास्त डबेही नाही घ्यायचे आहेत, खूप डबे याचा काही उपयोग होत नाही. जेवढे आपल्याला सिलेक्टिव्ह लागतात तेवढेच डबे घ्या मी तर असं म्हणेल. तेलाच्या याच्या खाली एक पेपर ठेवलेला आहे, म्हणजे तेलकट होतो तो पेपर तर आपण चेंज करू शकतो, खालची जागा खराब होत नाही. इथे कांद्या बटाट्यांचं स्टँड आहे ज्याला मी चाकांवाले व्हील्सवाले घेतलेले नाही, कारण की ते मला मूव करण्याची गरज पडत नाही. डब्यांच्या खाली माझा व्हाईट कलरचा प्लाऊड असल्यामुळे ते खूप काळेपणा येतो, डबे मागे पुढे होतात. आपण काही सामान घ्यायचं असेल तर डबा पुढं सरकवतो परत मागे लोटतो, तर त्यामुळे मी अशी एक मॅट घेतलेली आहे ज्या मॅटवर वॉशेबल आहे जी मॅट आणि ती छान धुता वगैरे येते आणि त्यामुळे खालची जी व्हाईट बाजू आहे ना तर ती पण खराब होत नाही. आणि ही जी मॅट आहे ही वॉशेबल आहे
त्यामुळे ही मी कधी पण वॉश करू शकते. आय होप तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेल्या किचन टिप्स नक्कीच आवडल्या असतील. किचनची मांडणी किती सुबक असावी हे कळालंच असेल या व्हिडिओतून. आणि याचं खूप खरंच महत्व आहे, आपलं किचन स्वच्छ आणि नेटनेटकं राहण्यासाठी खूप जास्त पसारा घालून ठेवला तर मग ते आवरताना पण आपल्याला खूप कंटाळा येतो किंवा खूप आपण त्यामध्येच थकून जातो. सो सुटसुटीत आणि मोजकच आणि किचन छोटं असेल किंवा मोठं असेल पण या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्ही कुठेही तुमचं किचन स्वच्छच ठेवू शकता, मॅनेजेबल ठेवू शकता. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.